चीनच्या कुरापतींवरती आता इस्रायली ड्रोनची नजर असणारे लडाखच्या सीमेवर लवकरच हेरॉन ड्रोन तैनात होणार आहेत. भारताला इस्रायलकडून हे 4 हेरॉन ड्रोन मिळणार आहेत. 35,000 फूट उंचीवर 45 तास उड्डाण करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. लडाखच्या सीमेवर आता लवकरच हेरॉन ड्रोन असणार आहेत. भारताला इस्रायलकडून हे 4 हेरॉन ड्रोन मिळणार आहेत. भाडेतत्वावरती भारत इस्रायलकडून हे 4 हेरॉन ड्रोन घेणार आहे. 35,000 फूट उंचीवर 45 तास उड्डाण करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. या हेरॉन ड्रोनची काय वैशिष्ट्ये आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 35,000 फूट उंचीवर 45 तास उडण्याची क्षमता आहे. तर स्वयंचलित टेक ऑफ आणि लँडिंगही करता येतं. हेरॉन ड्रोन मध्ये सॅटकॉम उपग्रह संचार सुविधा आहे. ही आहेत हेरॉन ड्रोनची खास वैशिष्ट्ये. अत्याधुनिक उपकरण आणि कॅमेऱ्यानं सुसज्ज असं हे हेरॉन ड्रोन आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे बाजारात भाज्या फळं धान्यांचे भाव वाढले असले तरी पालिकेच्या रुग्णालयांना आता अतिशय स्वस्तामध्ये भाज्या देणारे कंत्राटदार पुढे येत आहेत. स्वस्तात भाजी देणाऱ्या कंत्राटदारांचा प्रस्ताव मार्च महिन्यामध्ये स्थायी समितीनं फेटाळला होता आणि आता पुन्हा एकदा असा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. आता आज काय निर्णय होतो ह्याकडे लक्ष आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील महिला डॉक्टरांचा डान्स व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये डॉक्टर टीपी किट घालून गाण्यावर फिरकताना दिसत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे, त्यामुळे या ठिकाणच्या डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास घेतला. लॉकडाऊन काळात बरेलीमध्ये पोलिसांनी क्रूरतेचा कळस गाठलाय. विना मास्क फिरणाऱ्या एका तरुणाच्या हातापायावर पोलिसांनी खिळे ठोकल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय. बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. रात्री 10:00 सुमारास फिरताना पोलिसांनी रणजितला पकडलं आणि त्याच्या हातापायांवर खिळे ठोकले असा आरोप त्यानं केलाय. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. पुण्यामध्ये प्रत्येक नगरसेवकामागे एक लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला. त्यामुळे पुण्यामध्ये लसीकरण केंद्रांची संख्या 91 वरून थेट 181 होणार आहे. लसीकरण केंद्रांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ होती आणि हे वाद टाळण्यासाठीच मनपाने हा निर्णय घेतला आहे. मात्र 181 लसीकरण केंद्र एकाच दिवशी सुरू ठेवणं आव्हानात्मक असणार आहे, त्यामुळे 1 दिवसाआड 1 केंद्र सुरू ठेवण्याचा मनपाचा विचार आहे. 20 कोटींपेक्षा अधिक लसीकरण करणारा भारत हा जगातला दुसरा देश झालाय. पहिल्या स्थानी अमेरिका आहे. 130 दिवसांमध्ये भारतात 20 कोटींपेक्षा अधिक लोकांचं लसीकरण झालं, तर अमेरिकेमध्ये हा टप्पा गाठलाय 130 दिवसांमध्ये. युकेने 168 दिवसांमध्ये हा टप्पा गाठलाय. 5.1 कोटी त्या ठिकाणी लसीकरण झालं. तर ब्राझीलने 128 दिवसांमध्ये 5.9 कोटी, तर जर्मनीने 149 दिवसांमध्ये 4.5 कोटींचा टप्पा गाठलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे